नमस्कार, मी मनोज भोयर, जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय जयम विशेष. जयम विशेष मध्ये आज आपण दोन बातम्यांचा प्रामुख्यानं विस्तारानं आढावा घेणार आहोत. एक आहे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं तळ कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पण शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर सरकारनं त्यांना नेमकी किती मदत केली आणि ही मदत त्या शेतकऱ्यांपर्यंत आणि गावकऱ्यांपर्यंत पोहोचली का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. याचा वेध आपण तपशीलानं घेणार आहोत. दुसरा महत्वाचा मुद्दा आणि महत्वाची बातमी अशी आहे की नागपुरात विदर्भातल्या राजधानीमध्ये गुन्हेगारी प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ही वाढ फडणवीसांच्या काळात सुद्धा होती, त्यावेळेला सुद्धा याची चर्चा वेगात आणि जोरात होत होती. मग आता सुद्धा अनिल देशमुख नागपूरचेच आहेत, त्यांच्याकडे गृह खातं आहे आणि अनिल देशमुख नागपुरातले असून सुद्धा नागपुरातली गुन्हेगारी का थांबत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना विरोधी पक्ष गुन्हेगारी या सगळ्या वाढत्या गुन्हेगारीवरती तुटून पडत होते. मग आता सत्ताधारी पक्ष या मुद्द्यावरती चूप का आहे? वाढत्या गुन्हेगारी सगळ्या घटनांचा आम्ही मागोवा घेणार आहोत जयम विशेष मध्ये. सुरू करूया विशेष. तळ कोकणामध्ये शेती हेच मुख्य शेतकऱ्यांचं साधन आहे, दुसरा कोणताही रोजगार त्यांना उपलब्ध नाही. तळ कोकणात मोठ्या प्रमाणात शेती हेच प्रमुख उत्पन्नाचं साधन आहे. मात्र अवकाळी पावसामुळे कोकणातील 22,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. सुमारे 60,000 शेतकरी यांना अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा फटका बसलाय. शासनाकडे 15 कोटी 40 लाख एवढ्या नुकसान भरपाईची मागणी शासन स्तरावरून करण्यात येईल, मात्र केवळ 35 लाख रुपये त्यांच्या पदरात पडलेले आहेत. 35 लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले, त्यामुळे शेतकरी वर्गातून शासनाच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त होते. तर दुसरीकडे 2019 मध्ये सुमारे 43,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं होतं. यामध्ये 22,135 शेतकऱ्यांचं अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालं. सुमारे 11 कोटी रुपये मिळणं अपेक्षित होतं, मात्र त्यातील 5,27,00,000 रुपये प्राप्त झाले. उर्वरित रक्कम येणं बाकी आहे. या संदर्भात तळकोकणातील शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी साधलेला संवाद पाहूया. कोकणात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे अवकाळी पाऊस आणि यामुळे. संपूर्ण संबर्ड सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 22,000 हेक्टरपेक्षा जास्त जे क्षेत्र आहे ते बाधित झालं आहे आणि त्यामुळे 60,000 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. अंदाजित जिल्ह्याची आकडेवारी पाहता 15 कोटी रुपयाचं नुकसान हे झालेलं आहे आणि त्यामध्ये 35 लाख रुपये फक्त केवळ हे शासनाकडे आज जमा झालेले आहेत. मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की दिवाळी तुमची गोड होईल, तुम्हाला सर्वांना अकाउंटवर पैसे दिले जातील, परंतु केवळ 35 लाख हे जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली आहे, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. आपल्या समवेत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया की निश्चित काय त्यांच्या भावना आहेत. काका, तुम्ही तुमचं नाव काय? शिवराम परब. तुम्हाला खात्यावर पैसे शासनाने म्हटलेले जमा होणार आहेत, ते पैसे जमा झालेत का? अजूनपर्यंत काही एक जाऊ नाही आता. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले तुमची दिवाळी गोड करतो म्हणून, पण अजूनपर्यंत ह्या नीतीपर्यंत एक काढी एक नवीन पैसासुद्धा आमच्या बँक खात्यात जमा झालेलो नाही असा. ह्या सरकारचा काही एक सामान नाही घेणार नाही, आश्वासनं देतात आणि आश्वासनं आम्ही आपले वाट बघत असतो. आता आमचं ह्या भात शेतीचा इतक्या नुकसान झालेला, एका जबाबदार कोण? आपल्यासमोर दुसरेसुद्धा शेतकरी आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया की निश्चित काय पावसात तुमचं काय नुकसान झालेलं नेमकं? पावसात आमचं या ठिकाणी बरंच असं भाताचं नुकसान झालेलं आहे. कुठे अवकाळी पाऊस आल्यामुळे भाता पोटावर आलेली शेती जी
कापणीच्या लायकीची आली होती, जी पोट भरण्याच्या लायकीची शेतकऱ्यांसाठी आली होती झाली होती ती मात्र कापणी झाली नाही आणि नंतर त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्हाला पैसे खात्यावर जमा करतो म्हणून म्हटलं, मात्र त्याचा कुठलाही आतापर्यंत थांगपत्ता नाही. त्याचप्रमाणे जे सरकारी अधिकारी आहेत पंचनामे करून जातात, मात्र ते आपल्या ऑफिसमध्येच बसून पंचनामे करतात, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतीवर जाऊन पंचनामे करत नाहीत. हा मोठा सर्वात मोठा दोष होतो, दोष आहे त्या सरकारी माणसांचा. आणि त्या सरकारी माणसांनीच या ठिकाणी खोटे नाटे पंचनामे करून या ठिकाणी पुढे आपले कागदपत्र पूर्णपणे पुढे नेलेली आहेत, पूर्ण केलेली आहेत या ठिकाणी. आणि करू थोडी थोडेफार शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ती कागदपत्र केलीच नाही. कागदपत्र तयार करताना त्यांनी आम्हाला सांगितलं, एक फॉर्म दिला आणि फॉर्म करून स्वतःच भरा, काही त्यावर मार्गदर्शन नाही, कुठे द्यायचं नाही, तलाठ्याची सही नाही, कुठे नाही ते आमच्याकडे जमा केला, त्यावर तलाठ्याने सही केली, सरपंचाने सही केली, कशाप्रकारे ती नुकसानीचं हे नुकसान भरपाईचा दाखला म्हणजे तो फॉर्म भरून त्यांनी पुढे पाठवला की नाही हे पण आम्हाला माहीत नाही. प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक ग्रँडप्रमाणे त्यांची नुकसानी त्यांनी जाहीर केली म्हणजे त्या ठिकाणी पाठवली आहे पुढे, पण प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसानीचा परतमाना न करता कशा प्रकारे त्यांनी आपण स्वतःहून ऑफिसमध्ये बसून त्यांनी ग्रँड तयार केला आहे ते काही समजत नाही. तुमचे पंचनामे शेतात येऊन शेतकऱ्याने केलेत का? नाही नाही, शेतात कोणीच काही बघितलं नाही, ऑफिसात बसून सगळं त्यांचं चाललेलं आहे. आणि इथे अवकाळी पाऊस पीक तयार झालं काटणं कापायचं आणि अवकाळी पावसामुळे महापुरात येऊन गेला. माझी स्वतःची 20-25 गुंठी कातरणी केलेली सगळी वाहून गेली भात शेती, शिल्लक काहीच नाही, कारण एवढा महापुर पूर आलेला कातरणी केल्यानंतर. आणि त्याच्यामुळे शेतीत सगळं काही काहीच नाही, सगळा पोल झालं, पोल पोल म्हणजे त्याच्या दाणात भरला नाही काही काही शेतामध्ये, कारण पुराचं पाणी त्या गर्भात गेलं. गर्भ म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, पोटरीवर आलेलं त्या ह्याच्यात, त्याच्यामुळे ते वाया गेलं, पोल झालं आणि कुजून गेलं. आता सध्या सुद्धा अस्तित्वात मला रोप पाहिजे तर दाखवतो, आलेले वर आहेत रुजून शेतात पडलेल्या बायाचे, कुजून गेलेल्या भाताचे. तुमचे खताचे आणि ह्याचे तरी पैसे मिळालेत काहीच नाही. मी ऍक्च्युली 8,500 गवर्नमेंटचं बियाणं घेतलं होतं विकत आणि त्याच्यात माझं पूर्ण नुकसानी झालेलं आहे. खताचे पण पैसे उत्पन्न होणार किंवा मजुरी नाही, ट्रॅक्टरचे पैसे मिळणार नाही, अशी परिस्थिती झालेली आहे सध्या. शेतीत पुरी होऊन गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे 30-35-35 खताना खर्च करतो, हे पैसे कुठून आणायचे? हा आता गवत शाप कुसून गेलाय, हा जनावर गवत कुठं मिळणार, हा ते कुठून आणायचं? हा सगळी शेतीत सगळी भात शेती शापच बाद झाली आहे शेती. आणि चष्मा करून आमचं डोंगर कोसळलाय, परत डोंगराखाली आमची घरं आहेत सगळी 19 सालांमध्ये. ते पैसे पण आम्हाला मिळले नाही. हा मग आम्ही करायचं काय? तुम्ही शेतकऱ्यांनी, तुम्ही सरकार सांगतात, लोक सांगतात, सरकारवर सांगतात, आम्ही तुम्हाला हे देणार ते देणार हे देणार, आहे कुठे? शेतकऱ्यांचं मत आहे की 2019 पैसे मिळाले नाहीत, तर आम्ही 2020 कशी वाट बघायची? आणि एकंदर आकडेवारी पाहिली तर 2019 केवळ 5 कोटी रुपये मिळाले आहेत, उर्वरित पैसे आहेत ते अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात कोकणात दिसतोय. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. सरकार कुणाचंही असो पण शेतकऱ्यांच्या वेदना कोणत्याही सरकारमध्ये थांबत नाही. वेगवान महसूल विभागानं पंचनामे करण्याची गरज असताना आणि सरकारनं ताबडतोब प्रस्ताव मंजूर करण्याची आवश्यकता असताना सुद्धा त्यांच्या पंचनाम्यावर सुद्धा सरकारनं कोणतीही वेगवान प्रक्रिया लढावली नाही. राज्य शासनाच्या महसूल विभागानं पंचनामे केले असून मदतीसाठी सरकारकडे प्रस्तावही पाठवल्याची माहिती उपजिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांनी दिली. मात्र यातून शेतकऱ्यांना थेट मदत कधी मिळेल याचं उत्तर कुणाकडेही नाही. टोटल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण पिकाखाली क्षेत्र आहे 61,346 हेक्टर, तर त्यापैकी जवळजवळ 55,000 हेक्टर क्षेत्र हे भात पिकाखालील आहे. तर जिरायत जी पिकं आहेत त्यामध्ये 20,703 हेक्टर आरमध्ये नुकसान झालं, त्याचबरोबर बागायतमध्ये 43 हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि फळपिकांमध्ये 427 हेक्टरचं नुकसान झालं. एकूण बाधित क्षेत्र आहे 21,174. तर टोटल जे जिरायत जे आहे त्यामध्ये भात पीक होतं 20,559.25 हेक्टरार, नागली होतं 119.88 हेक्टरार, वरीचं आपल्याकडं क्षेत्र नव्हतं, भुईमुगाचं होतं 24.26 आणि इतर पिकांखाली 0.10 क्षेत्र होतं. त्यानंतर फळपिकांखालील क्षेत्रामध्ये फळपिकामध्ये आंबा, काजू, नारळ आणि सुपारी
याचं टोटल 427.96 हेक्टर नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे सुपारीचं 417 हेक्टरमध्ये. यामध्ये त्यानंतर इतर बागायत जी पिकं आहेत फळपिकं सोडून, यामध्ये भाजीपाला आणि इतर पिके असं मिळून 43.45 हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे. असं टोटल जिल्ह्यामध्ये 21,174 हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. आणि या सर्व जे नुकसान झालेले पिकं आहेत तर या सर्वांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. आणि आपण शासनाकडे 14,90,78,000 एवढी मागणी आपण शासनास केलेली. अद्याप काय निधी प्राप्त आहे का? आपण ते कालच निधी मागणी केलेली आहे आणि त्यामध्ये थोड्या दिवसातच निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहेत? पंचनामे पूर्ण झालेले आहेत. ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये 21,777 हेक्टर क्षेत्राचे 59,807 शेतकऱ्याचे अतिवृष्टी अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झालेले असून त्याकरिता 15,40,00,000 एवढ्या भरपाईची मागणी शासन स्तरावर करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या या मुद्द्यानंतर एक दुसरा महत्वाचा मुद्दाही चर्चेत येत होता की शिर्डी साई संस्थानमध्ये विशिष्ट पोशाखातच भक्तांनी प्रवेश घ्यावा. हा मुद्दा चांगलाच तापला. वेगवेगळ्या प्रतिक्रिया यात ऐकायला मिळाल्यात. भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांसह तृप्ती देसाई पुण्यातून शिर्डीच्या दिशेने रवाना होत असताना पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखलं. पोलीस आणि भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, धक्काबुक्कीही झाली. महिलांच्या वेशभूषेच्या संदर्भात शिर्डी संस्थाननं मंदिराच्या आवारात फलक लावला. तो फलक महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचं सांगत तो फलक हटवण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली. परंतु शिर्डी संस्थाननं तो फलक न हटवल्यामुळे तृप्ती देसाई आणि भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या त्या ठिकाणी जाऊन तो फलक हटवण्याची भाषा करत. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया तृप्ती देसाई यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली सचिन जाधव यांनी. शिर्डी संस्थानने भक्तांच्या दर्शनासाठी जो पोशाखाचा पेहराव ठरवून दिलेला आहे त्याविरोधातला बोर्ड काढण्यासाठी आज तृप्ती देसाई त्या ठिकाणी जाणार आहेत. तर काही वेळात पुण्यातून निघणार आहेत. त्यांची भूमिका आपण खरं तर जाणून घेणार आहोत. काय भूमिका आहे तुमची त्या संदर्भात? कारण ट्रस्टने सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भक्तांचं म्हणणं आहे की तसं असावं. शिर्डी संस्थानाने जो सगळ्यात पहिला बोर्ड लावलेला आहे तोच पूर्ण चुकीचा आहे. त्यांनी सांगितलं की भारतीय वेशभूषेतच यावं. भारतीय वेशभूषा म्हणजे धोती कुर्ता आणि साडी अशा पद्धतीची आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तोकडे कपडे कोणी घालू नयेत. तोकडे कपडे घालून मंदिरात कोणीही जात नाही. मंदिरात कसं जावं, मंदिराचं पावित्र्य कसं राखावं हे भक्तांना खूप चांगल्या पद्धतीनं कळतं. त्यामुळे अशा पद्धतीचा बोर्ड लावून भक्तांचा अपमान करण्याची काही गरज नाही. आणि असा जर बोर्ड लावून त्याची जर सक्ती केली जात असेल, अनेक भक्तांना मागच्या वेळी जे आहे ते सुरक्षा रक्षकांनी अडवलेलं आहे, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली होती. आणि श्रद्धा आणि सबुरीच्या मार्गाने 8 दिवसाची मुदतही त्यांना दिलेली होती की आपण हा बोर्ड हटवावा. परंतु त्यांनी न हटवल्यामुळं आज आम्हाला तिथे जावं लागत. त्या बोर्डला पाठिंबा देण्यासाठी काही जण त्या ठिकाणी जाऊन तुमचा विरोध करण्यासाठी तयार आहेत? नाही, आता कसं आहे की एखाद्याला विरोध करायचा म्हणून काही जर तिथं जात असतील किंवा अनेक संघटना आमचं आंदोलन आक्रमक पद्धतीनं होतं म्हणून विरोध करून चर्चेत येणं किंवा प्रसिद्धीत येण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी करावा. परंतु साई संस्थान जे सांगत आहे की आम्ही भक्तांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. प्रतिक्रिया काय घेतल्या आहेत की त्यांनी सांगितलं आम्ही अशा पद्धतीचा बोर्ड लावलेला आहे आणि तो तुम्हाला मान्य आहे का, हो किंवा नाही असे फॉर्म्स दिले गेलेत. परंतु भारतीय वेशभूषा म्हणजे काय हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे. आम्ही नेमकं भारतीय वेशभूषेमध्ये काय म्हणजे आता मध्यंतरी एक बर्म्युडा घालून जेव्हा पुरुष गेला तेव्हा त्याला सांगितलं गेलं की तुम्ही लुंगी घालून या. लुंगी त्याला विकत आणायला लावली. म्हणजे अशा पद्धतीची जी सक्ती आहे ती कुणीही करू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की अजूनही आम्ही शिर्डीपर्यंत पोहोचूपर्यंत साई संस्थाने बोर्ड हटवला पाहिजे. साईबाबांनी सांगितलं होतं की सबका मालिक एक आहे, आपण सगळे एक आहोत, सर्वधर्म समभावाची संदेश दिलेला आहे. परंतु इथं जर असमानता ते करत असतील किंवा भेदभाव करत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नये असंही पोलीस प्रशासनाने आवाहन केले. काय खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा आमच्यामुळे अजिबात उत्पन्न होत नाही. कारण आम्ही शांततेच्या मार्गाने सगळं कळवून वेळ ठिकाण तारीख कळवून जात आहोत. परंतु जर विरोध कोणी करत असेल, चुकीच्या पद्धतीची भाषा वापरत असेल, तिथं जर काही चुकीची भूमिका घेत असेल तर नक्कीच त्यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि त्याची
ट्रस्टची जबाबदारी साई संस्थानाची. तुम्ही आता निघालाय, त्याबाबत काय बोलणं झालंय परत एकदा ट्रस्टची किंवा कोणाशी त्या ठिकाणी? ट्रस्टशी बोलणं 3-4 दिवसापूर्वी तिथले जे सीओ आहेत त्यांचा मला फोन आलेला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जो नियम केलेला आहे त्या बाबतीत तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा कोर्टात जावं. आता आंदोलन आम्ही करायचं का कोर्टात जायचं हा आमचा प्रश्न आहे. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि मला वाटतं की कोर्टात किंवा न्यायालयात धाव घेण्यापेक्षा आपण जर अशा पद्धतीनं भक्तांच्या भावना तिथं पोचवल्या तर निश्चितच जे आहे त्या बोर्ड निघू शकतो. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आम्हाला मग तुम्ही जर बोर्ड नाही हटवला तर आम्हाला यावं लागेल. त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की तिकडे ज्या पद्धतीचा बोर्ड लावलेला आहे किंवा तिकडे जो काही विरोध होतोय हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे. याच्यात प्रतिष्ठेचा कुठलाही प्रश्न नाही. ही भक्तांची विनंती, आम्ही सगळे साईबाबांचे भक्त आहोत, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहेत, त्यामुळे ट्रस्टने याबाबत आमच्याशी चर्चा करावी असंही त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतनसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी म्हणून ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्या सुद्धा मैदानात उतरल्या. त्यांनी देसाई यांच्या भूमिकेचा पुरता विरोध केला. जर देसाई तिथपर्यंत पोहोचल्या तर त्यांना फलकानं हातच लावू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी असं अजिबात धाडस करू नये असं बजावल्यानंतर सुद्धा तृप्ती देसाई या शिर्डीपर्यंत जाण्याच्या प्रयत्नात होत्या, मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच थांबवलं. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. पाहूया ब्राह्मण महिला आघाडीचं काय म्हणणं. आम्ही काल संध्याकाळी शिर्डीमध्ये आलो आहोत आमची महिला संघटना घेऊन पूर्णपणे. काल संध्याकाळपासून आम्ही प्रत्येक बोर्डावर आमच्या 8-10 महिला संरक्षण म्हणून उभ्या आहेत. त्यांना बोर्डामध्ये येऊन द्यायचं नाही, एकमेव आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही कोणत्याही कायदा हातात घेणार नाही, कोणत्याही आंदोलन इथं आम्ही मोठ्या प्रमाणावर करत नाही आहे. त्यांनी बोर्ड फाडण्याचं आव्हान दिलं होतं, आम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे आणि बोर्ड संरक्षण करण्याचं आमचं आज अभिवचन आहे, ते आम्ही पूर्ण करणार आहोत. आमचं म्हणणं पोलिसांना अशी विनंती की त्यांना शिर्डीत येऊ द्यावं, त्यांना अटक करू नये, तर त्यांना इथला उद्रेक कळेल, महिलांची नाराजी कळेल, म्हणजे पुढच्या वेळेस परत असं प्रसिद्धीसाठी वेळपटपणाचं पाऊल ते उचलणार नाहीत. त्यांनी दिलेली वेळ 12 आहे, आम्ही 12:30 वाजता इथून जल्लोष करणार, बोर्डाचं एका पूजा करणार आणि आम्ही निघून जाणार आहोत. पुढे त्यांना आव्हान आहे की जर परत त्यांनी विकृती करायचं ठरलं तर असं 2 दिवसाआधी आम्हाला कळवावं, पुढच्या वेळेस त्यांचा कसा बंदोबस्त करू तेही त्यांना कळेल. तृप्ती देसाई जर इथं शिर्डीत येऊन जर स्टंटबाजी जर केलीत तर तिला तिच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही. तिने यावं, साहेबांचं दर्शन घ्यावं, तिचं आनंदाने स्वागत आहे. पण तर जर तिने जर बोर्डला हात लावला, स्टंटबाजी जर केली तर तिला आम्ही सोडणार नाही. वाढलेला वाद पाहता शिर्डी संस्थानची एक नवी भूमिका समोर आली जी यापूर्वी कधीही आली नव्हती. ज्यावेळेला मुळात हा वाद निर्माण झाला त्यावेळेला शिर्डीच्या साई संस्थाननं कोणत्याही आपल्या भूमिकेमध्ये बदल केला नव्हता, कोणतीही भूमिका सुस्पष्ट पद्धतीने भाविकांना समजावून सांगितली नव्हती. आता जी काही भूमिका त्यांनी लोकांसमोर मांडली त्यावरून असं वाटतं की त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. शिर्डी संस्थाननं लावलेला फलक हा भाविकांना आवाहन करणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी येताना योग्य कपडे घालावेत असं आवाहन करण्यात आलंय. मात्र ही सक्ती नाही असं संस्थाननं स्पष्ट केलं. पाहूया शिर्डी संस्थानचे कार्यकारी अध्यक्ष काय म्हणतात ते. प्रभावबद्दल चालू झाल्यापासून अनेक भक्तांनी इथे येऊन कोविडच्या पार्श्वभूमीवर आपलं सहकार्य केलेलं आहे, त्याचं पालन केलेलं आहे, अच्छा चांगल्या पद्धतीनं दर्शन घेतात. फक्त मधल्या काळामध्ये काही भक्तांनी अशी तक्रार केली की काही भक्तगण एक वेशभूषा जी घालून येत आहेत ती जरा आक्षेपार्ह आहे, अशा काही तक्रारी संस्थांकडे प्रशासनाकडे आलेल्या आहेत. त्यामुळं संस्थान प्रशासनानं अशी एक सर्व भक्तांना विनंती केलेली आहे की आपण मंदिरात येत असतो, पवित्र क्षेत्र आहे, आपल्या इच्छा आकांक्षा बाबांच्याकडे आपण प्रार्थनेच्या रूपात मांडत असतो, तेव्हा ही येत असताना आपण सभ्यतेचं पालन करावं किंवा भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा प्रदान केली तर उत्तमच. हे फक्त आव्हान आहे, त्यासाठी कोणताही ड्रेस कोड आपण निश्चित केलेला नाही. तृप्ती देसाई यांच्या आक्रमक आंदोलनामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं. पोलिसांशी त्यांच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाली. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शिर्डी संस्थानपर्यंत तुम्ही पोहोचला तर मोठा वाद निर्माण होऊ शकतो असंही सांगितलं, कारण ब्राह्मण महासंघानं सुद्धा आंदोलनाचा पवित्रा घेतला, त्यांनी विरोध केला आणि त्यामुळे या दोन संघटनांमध्ये वादावादी होऊन शिर्डी संस्थानचं भक्तमय वातावरण हे खराब होऊ शकतं असंही सांगण्यात आलं.
पण तृप्ती देसाई या अजिबात मानायला तयार नव्हत्या. शेवटी त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेऊन काही वेळानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली. नागपूरमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. ऑरेंज सिटी सध्या रक्तरंजित सिटी झाली आहे, त्याला कारण देखील तशीच आहेत. गुन्हेगारांवरील पोलिसांची सैल झालेली पकड आणि गुन्हेगारांसोबत पोलिसांचे स्नेहसंबंध. गेल्या 6 वर्षात नागपूर गृहमंत्र्याचं शहर म्हणून देखील ओळखलं जात. गेल्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपूरकर, तर ठाकरे सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख देखील नागपूरकर. तरीही नागपूर हत्येच्या बाबतीत देशातील दुसऱ्या नंबरचं शहर ठरत आहे. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर कमी पडत असलेला दबाव या गोष्टीमुळे नागपूर गुन्हेगारांसाठी नंदनवन ठरत आहे. पाहूया तिथले ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर अनिल कांबळे यांच्याशी उदय तिमांडे यांनी केलेली बातचीत. संत्रानगरीचं शहर असलेलं नागपूर सध्या गुन्हेगारांची क्राईम कॅपिटल म्हणून ओळखलं जात आहे. गुन्हेगारांचं नंदनवन म्हणून जे आहे ते नागपूरला पाहिलं जातं. आपल्यासोबत पत्रकार अनिल कांबळे आहेत. तुम्ही गेले अनेक वर्ष क्राईम बीट कव्हर करतात, मला सांगा नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारीचा ग्राफ वाढतो हा गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक होतं की हा ग्राफ वाढताच राहिला? सध्या नागपूरची क्राईम नगरी म्हणूनच ओळख झाली आहे. सध्या गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा जेवढा वचक पाहिजे होता तेवढा वचक नाही आहे. क्राईम ब्रँचचा जेवढा इन्फ्लुएन्स पाहिजे होता जेवढा दरारा पाहिजे होता तेवढा नाही आहे. त्यामुळे गुन्हेगाराच्या मनात पोलिसांची भीती नाहीशी झाल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. क्राईम कॅपिटल म्हणून ओळख ती सेम राहत आहे. तर ही ओळख सेम राहत आहे, खरं तर याला काय कारण असायला पाहिजे की का बरं गुन्हेगार जे आहेत ते पोलिसांना घाबरत नाही? नाही, सध्या झालं आहे असं की पोलिसांचा वचक नसल्यामुळे गुन्हेगारांचे फावत आहे. जसं तुम्ही बाल्या बिनेकर मर्डरचं उदाहरण जर घेतलं तर भरचौकात मर्डर केलेलं आहे. त्यानंतर अनेक असे हत्याकांड नागपुरातले आहे की ज्यामध्ये पोलिसांच्या मनात असतात किंवा पोलिसांनी जर प्रिव्हेन्शन केलं असतं ते मर्डर कमी होऊ शकले असते. शस्त्राचा वापर जर बघितला असता तर चाकू किंवा धारदार शस्त्रांचा वापर वाढलेला आहे. त्यासोबत 3.25 म्हणजेच पिस्तुलांचा वापर वाढलेला आहे. देशी कट्टे नागपुरात गल्लोनगल्ली म्हणजे प्रत्येक क्रिमिनल्स गँगकडे एक एक देशी कट्टा दोन दोन देशी कट्टा इझिली अवेलेबल आहे. नागपुरातल्या गुन्हेगारी आकड्यांवरती पण नजर टाकूया. 2019 मधली आकडेवारी किती होती आणि 2020 मधली. मर्डर 84 झाले होते मागच्या वर्षी, आता 88 वाढ झाली आहे. हाफ मर्डर 75, हाफ मर्डर आता 101 वाढ झाली. घरपुढी 741, आता 615. 2232 चोरीच्या घटना, तर आता 1838. हत्या हाफ मर्डर सारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं आकड्यांमधून स्पष्ट दिसतंय. नागपुरांमध्ये हत्याच्याच घटनांमध्ये सर्वात जास्त वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं, ज्यामुळे नागपूरमध्ये अनेक वेळा खळबळ माजली. आज जैम विशेष मध्ये आज मी इथेच थांबतोय. पुन्हा आपण भेटूया नवीन मुद्द्यांसह, बातम्यांचा तपशीलानं वेध घेऊया. धन्यवाद.